पेण तालुक्यात गेली 3 दिवस पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी गेलं आहे। तसेच पेण एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झालं आहे। गुरुवारी पावसाने सकाळपासूनच चांगला जोर धरल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे। पेण एसटी स्थानकात पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याने डेपोला तलावाचं स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे भर पावसात प्रवाशांची तारांबळ उडत होती। उत्कर्ष नगरमध्ये घरांमध्ये पाणी शिरले, तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे, त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे। एसटी डेपो कोळीवाडा, चिंचपाडा, विठ्ठल आळी, चावडी नाका, कोंबडपाडा, कार्मेल स्कूल, महाडिकवाडी, पांबीच रोडसह तालुक्यातील अंतोरे, खरोशी, तांबड शेत आदी गावातील शेतीसह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे। मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे भुंड्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पेण नगरपालिका प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद केला आहे। या पावसाने तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने चिंतेचे वातावरण आहे, त्यामुळे खाडी किनारी असणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे।